नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर EMS RTC अपडेट आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल, आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ. महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी ST महामंडळाचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टायटल काय आहे. बघा, बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल, आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ. महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास, पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती. ST महामंडळ नागरिकांना यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50% सवलतीने ST प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरी देखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे फडणवीस शासनाने किंवा सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजेच आज या योजनेला सुरुवात होऊन इतके दिवस झालेले आहेत. बघा पुढे, महोत्सवी ज्येष्ठ नागरिक ST मोफत प्रवास करतात, दरमहा 65 ते 70 कोटी रुपये मिळतात. सध्या ST दररोज 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात. बघा, दररोज आपल्या ST म्हणजे एकूणच लाल परीच्या माध्यमातून दररोज 50 ते 55 लाख प्रवासी हे प्रवास करतात. आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला प्रतिपूर्ती रकमेसह 22 ते 24 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातूनच अडचणीतील लाल परीचा जो प्रवास आहे तो प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात 50% सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार या लाल परीला मिळणार आहे. बघा, नोकरदार व माहेरवासी यांना लालपरीचा आधार कशा पद्धतीने आहे. ST प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये जा करतात. काही महिला वडा ॲटो रिक्षेतून जातात तर अनेक जण कुटुंबासोबत खासगी वाहनांचा वापर करतात. त्या महिला आता ST 50% सवलत मिळणार असल्याने लाल परीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लाल परीची स्थिती सुधारेल असा विश्वास महामंडळाला आहे. बघा, एकूणच या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाला जो भरघोस उत्पन्न मिळत आहे अशा या उत्पन्नाच्या माध्यमातून अडचणीतील लाल परीची स्थिती सुधारेल असा जो संपूर्ण विश्वास आहे तो ST महामंडळाला आहे. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल, फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.